स्प्रिंग सीझनसाठी ऑर्बिट महाराष्ट्र. बांदा. बांदा हे महाराष्ट्र गोवा सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले आहे आणि महाराष्ट्रातील शेवटचे शहर आहे. निसर्गप्रेमींसाठी बांदा उत्तम आहे. कुंभारगाव. निसर्गाची प्रेरणा म्हणून पुढे चालून कुंभारगाव हे सातारा जिल्ह्यात वसलेले असून पक्षी जीवनाने समृद्ध आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी कुंभारगावला भेट द्या. दापोली. दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. इथेच डोंगर समुद्राला मिळतात. कास पठार. मान्सूनच्या पावसानंतर कास पठार सर्वोत्तम आहे. तरीही तुम्ही कधीही भेट देऊ शकता. अजिंक्यतारा किल्ला हे एक आकर्षण आहे जे तुम्ही तुमच्या प्रवासात नक्की जोडले पाहिजे. चिपळूण. रत्नागिरी जिल्ह्यातील हे शहर हिरवळ आणि सुंदर निसर्गासाठी ओळखले जाते. भंडारदरा. भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. ताडोबाच्या जवळ असल्यामुळे भंडारदरा हा देखील वाघांचा प्रदेश आहे. संधान व्हॅली. सांधन खोऱ्यातील सह्याद्रीच्या सर्वोत्तम पर्वतरांगांचा अनुभव घ्या. दरी भंडारदरा येथे आहे आणि एक उत्तम गिर्यारोहण स्थळ आहे. इगतपुरी. पश्चिम घाटातील सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला जा. चिखलदरा. हे हिल स्टेशन अमरावती जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे जिथे कॉफीचे पीक घेतले जाते.